नमस्कार, मी प्रीती, डीएनए मराठीमध्ये आपले स्वागत. हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव ग्रामपंचायतच्या वतीने आज गावात सोडियम हायड्रॉक्साईड व सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व गावात कोरोनाचे रुग्ण वाढू नये यासाठी गोरेगाव ग्रामपंचायतच्या वतीने आज दिनांक 27 एप्रिल रोजी संपूर्ण गावात निर्जंतुकीकरण करण्यात आले. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे त्याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतने मात्र अग्रेसर भूमिका घेऊन विनाकारण विना मास्क फिरण्यांवर आता अँटीजन टेस्ट करण्यात येत आहेत व गावातील नागरिकांना आवाहन केले जात आहे की विनाकारण विना मास्क फिरू नये, तसेच शासनाच्या लसीकरणाचा फायदा घ्यावा, असे आवाहन यावेळी ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले. गावातील निर्जंतुकीकरण करण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच दासराव कावरखे, उपसरपंच विश्वनाथ साहेब कावरखे, ग्रामसेवक खिस्ते, ग्रामपंचायत सदस्य अमोल खिलारी, गजानन खिलारी, राजू कावरखे डॉक्टर, राजू कावरखे, नागेश कांबळे, सुनील खिलारी, ग्रामपंचायत कर्मचारी नारायण कावरखे, सुधाकर राऊत, सीताराम कावरखे, माधव कावरखे, भास्कर कावरखे कर्मचारी उपस्थित होते. डीएनए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण बदला, जग बदलेल. धन्यवाद.